आज मी घेवड्याची भाजी केलेली आहे. घेवडा बारीक चिरून धुवून घेतलेला आहे. चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, चिरलेला बटाटा आणि फोडणीसाठी हिंग, जिरं, मोहरी, त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट, थोडी हळद पूड आणि मिरची पूड आणि गरम मसाला. आता मी भाजीला फोडणी देते. फोडणी म्हणजे काय? पहिल्यांदा जिरं घालते, थोडं जिरं घालते आणि त्याच्यानंतर जरा मोहरी घालते आणि त्याच्यानंतर हा चिरलेलं आलं आणि लसूण घालते आणि जरा ढवळून घेते. आता टोमॅटो आणि कांदा, पहिल्यांदा कांदा घालून घेते. कांदा झाला की टोमॅटो घालून घेते आणि जरा मिक्स करून घेते. त्याचबरोबर आता चिरलेला बटाटा पण घालते आणि जरा मिक्स करून घेते. आता चिरलेला जो घेवड्याची भाजी आहे ती पण मी घालून घेते आणि मिक्स करते. आता जरा लाल तिखट थोडं घालते जरासं आणि हळद पूड घालते आणि मिक्स करून घेते. शिजण्यापुरतं जरासं पाणी घालते आणि मिक्स करून हे पाणी जरासं घालते आणि मिक्स करून घेते. शिजत असताना जरा मीठ घालून ढवळून घेते. जरासं मीठ घालायचं आणि ढवळून घ्यायला पाहिजे. आता जरा भाजी शिजू दे म्हणून झाकण घालून घेते. भाजी शिजली. आता हा जो गरम मसाला घालून हा गरम मसाला मिक्स करून घेते. भाजी पूर्णपणे झालेली आहे. गॅस बंद करते. ही भाजी घेवड्याची झालेली आहे. ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कमेंट्स लिहा. धन्यवाद.